स्टँडर्ड सप्तरंग चॅप्टर 6 अष्टविनायक। आज आपण या व्हिडिओमध्ये या पाठातील ज्या 8 गणेशाच्या मंदिरांचे वर्णन केलेले आहे ते आपण पाहणार आहोत। महाराष्ट्राचे आद्य दैवत गणपतीला मानतात। आद्य म्हणजे प्रथम, पहिले। दैवत म्हणजे देव, भगवान। म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व लोक सगळ्यात अगोदर जर कोणत्या देवाला मानतात तर ते म्हणजे गणपतीला। महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गणपती या आराध्य देवताचे मंदिर हमखास पाहावयास मिळते। म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही गावी गेलात तर तुम्हाला त्या गावामध्ये गणपतीचं मंदिर हे दिसणारच। गणपतीची अनेक नावे आहेत पण त्यामध्ये 12 म्हणजे 12 नावे गणपतीची प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत। गणपतीच्या अनेक नावापैकी विनायक हे नाव सगळ्यात जास्त प्रचलित आहे। म्हणजे सगळ्यात त्याही नावामध्ये कोणतं जास्त नाव फेमस आहे तर ते म्हणजे विनायक। या 8 प्रसिद्ध मंदिरांचा समूह म्हणजेच अष्टविनायक। आता कोणते हे 8 मंदिरं? तर ती म्हणजे मोरेगाव, थेऊर, रांजणगाव, सिद्धटेक, ओझर, लेण्याद्री, महड, पाली। हे जी गावं आहेत या गावामध्ये गणेशाची जी मंदिरं आहेत ही सर्व गावांचे मंदिर मिळून जे तयार होतं ते म्हणजे अष्टविनायक। अष्ट म्हणजे 8, विनायक म्हणजे गणपती, आणि 8 गणपतीची गावं म्हणजेच अष्टविनायक। अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। म्हणजेच भारतातूनही अनेक लोक या मंदिरामध्ये गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत। गणपतीची जो आराधना करतो, आराधना म्हणजे पूजा, आरती, प्रार्थना जो करतो, त्याच्या दुःख आयुष्यातील दुःख, दारिद्र्य म्हणजे गरिबी, क्लेश, संकटे म्हणजे प्रॉब्लेम्स सगळी नाहीशी होतात। गणपती विद्येची देवता असून गणपती कशाची देवता आहे? विद्येची म्हणजे ज्ञानाची। तो काय आहे? सुखकर्ता आहे। कर्ता म्हणजे करणारा, सुख देणारा, सुख निर्माण करणारा तो सुखकर्ता। दुःख हरता, इथे दुःख करता शब्द आलेला आहे पण खरा शब्द आहे दुःख हरता। हरता म्हणजे हरणारा, दूर करणारा। दुःख दूर करणारा तो दुःख हरता। आणि रक्षण करता म्हणजे रक्षण करणारा अशी भावना आहे। म्हणजे अशा भक्त लोक आहेत त्यांना असं वाटतं की तो काय आहे, सुख देणारा आहे, दुःख दूर करणारा आहे आणि रक्षण करणारा असा हा माझा गणपती बाप्पा आहे। श्री गणेशाच्या प्रतिमा दगडावर नक्षीकाम करून निर्माण केल्या गेल्या। प्रतिमा म्हणजे इमेज, आणि ह्या गणेशाच्या इमेज काय झालेल्या आहेत तर दगडावरती कोरीव काम करून केले गेलेल्या आहेत। तसेच स्वयंभू प्राचीनतम मूर्ती या स्थळात सापडल्या, याच मंदिरांना अष्टविनायक मानले जाते। हे वैशिष्ट्य आहे मुलांनो, लक्ष घ्या। स्वयंभू म्हणजे काय? स्वयंभू म्हणजे मानवाने तयार केलेलं नाही तर ते कोणी तयार केलेलं आहे? प्रकृतीने, म्हणजेच नॅचरली निसर्गाने जे स्वतःहून त्या मूर्ती तयार झालेल्या आहेत त्या म्हणजे स्वयंभू। अशा या गणेशाच्या मूर्ती ह्या सर्व अष्टविनायक म्हणजे ह्या जे 8 गावामध्ये आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत। साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते। यात्रा म्हणजे काय? आपण जसं टूरवरती किंवा पिकनिकवरती जातो तसे काही भक्त लोक फक्त देवाच्या दर्शनासाठी जातात आणि त्या देवाच्या दर्शनासाठी जो संपूर्ण ते प्रवास करतात त्याला म्हणतात यात्रा। म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं तर धार्मिक स्थळांना भेटी देणं म्हणजेच यात्रा करणं। आणि ही जी अष्टविनायकाची जी यात्रा आहे, जो पूर्ण संपूर्ण प्रवास आहे, तो तुम्ही काय करू शकता? 2 दिवसामध्ये पूर्ण करू शकता। आता कुठे आहेत ही अष्टविनायकाची मंदिरं? तर पुणे जिल्ह्यामध्ये 5, मोरेगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री। रायगड जिल्ह्यामध्ये 2, महड, पाली। अहमदनगरला 1, सिद्धटेक। या ठिकाणी अष्टविनायक स्थाने आहेत। चला तर मुलांनो आपणही अष्टविनायकाचं दर्शन करूया। मग सगळ्यात अगोदर आपल्याला कुठं जावं लागेल तर ते म्हणजे मोरेगाव। अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजे मोरेगावचा। हा मोरेगावचा श्री मोरेश्वर वा मयुरेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे। म्हणजे मोरेगावच्या गणपतीचं नाव काय आहे? मोरेश्वर। आणि मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे। स्वयंभू म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा शब्द वारंवार येणार आहे तर तुम्ही लक्षात घ्या, स्वयंभू म्हणजे नॅचरली तयार झालेली मूर्ती।
प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हणतात. म्हणजे सुखकर्ता दुखहर्ता ही आरती कोणी लिहिलेली आहे? रामदासांनी. मग ह्या आपल्या श्री समर्थ रामदासांना ही आरती कुठे सुचली? तर आपल्या ह्या मोरेगावच्या गावी असलेल्या मोरेश्वराच्या मंदिरात. मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम आहे. जसं आपण किल्ल्यांच्या वरती जातो, किल्ले पाहायला जातो, तेव्हा आजूबाजूला जे बुरुज दिसतात दगडी बांधकामासारखे, तसेच ह्या मंदिराच्या जवळसुद्धा आहेत. आणि या मोरेगावच्या मंदिराजवळ एक नदी वाहते आणि त्या नदीचं नाव आहे करा. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. हिरे म्हणजे काय? डायमंड. म्हणजे ह्या मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत काय आहेत? हिरे आहेत. आता आपण दुसऱ्या गणपतीला भेट द्यायला जाऊया. त्यासाठी आपल्याला थेऊरला जावं लागेल. अष्टविनायकापैकी थेऊरचा श्री चिंतामणी. थेऊरच्या गणपतीला काय म्हणतात? चिंतामणी. आता ह्याला चिंतामणी का म्हणतात तेही आपण पाहूया. पण हे मंदिर कुठे आहे माहीत आहे? कदंब वृक्षाखाली. आणि याचे दर्शन घेणाऱ्याच्या चिंता हरण होतात. म्हणजे आपण जर या गणपतीचं दर्शन घेतलं तर आपल्या जे काही टेन्शन्स असतील, काळजी असेल, ते सगळं दूर होतं. म्हणून भाविकगण याला काय म्हणतात? चिंतामणी. म्हणजे चिंता दूर करणारा असा हा आपला चिंतामणी. या गणेशाला डाव्या बाजूला सोंड आहे. म्हणजेच काय? तर सगळ्या गणपतींच्या सोंड कोणत्या बाजूला असते? उजव्या बाजूला. पण थेगूरच्या चिंतामणी गणपतीची सोंड कोणत्या बाजूला आहे? तर डाव्या बाजूला आहे. आता आपल्याला कोणत्या गणपतीला जायचं आहे? तिसऱ्या गणपतीला. तो कुठे आहे? सिद्धटेकला. आता सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. ह्या गणपतीला काय म्हणायचं? सिद्धिविनायक. हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. कुठे आहे? आहे कोणत्या नदीवर आहे बरं? तर भीमा नदीवर. मंदिरात पितळी मकर असून त्याभोवती चंद्र, सूर्य, गरुड यांच्या प्रतिमा आहेत, यांच्या इमेजेस आहेत त्याच्यावरती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले. जीर्णोद्धार करणे म्हणजे काय? तर मंदिराची डागडुजी करून त्याची नवनिर्मिती करणे. आणि नवीन, जसं आपलं एखादं घर असतं, जुनं घर असतं, आपण काय करतो? पुन्हा त्याचं बांधकाम करतो आणि नवीन घर बांधतो. असंच अहिल्याबाई होळकर यांनीसुद्धा हे मंदिर बांधलेलं आहे. कोणतं? सिद्धटेकमधल्या आपल्या सिद्धिविनायकाचं. आता आपल्याला जायचं आहे चौथ्या गणपतीला. आता चौथा गणपती कोठे आहे? रांजणगावला. अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला काय म्हणतात बरं? महागणपती. का म्हणतात बरं हा महागणपती? तर हा सर्वाधिक शक्तिमान, पॉवरफुल आहे, म्हणून ह्याला म्हणतात महागणपती. आता ह्या गणपतीची सोंड कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला. आणि ह्या गणेशाला कमळाचे आसन आहे. आसन म्हणजे काय? जसं कोण सिंहासनावर बसतं, कोण गायीवरती बसतं, कोण खुर्चीवरती बसतं, असं प्रत्येकाचं बसण्याचं साधन जसं असतं, तसं गणेश कशावरती बसलेले आहेत? कमळावरती. आणि गणपतीचे स्थान इसवी सन 90व्या शतकातील, म्हणजे 90च्या शतकातलं आहे. आणि ह्या गणेशाला किती हात आहेत? 10. आणि प्रसन्न, मनमोहक याने दिल बहलानेवाली अशी ती मूर्ती आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे, म्हणजे एक स्टोरी आहे. त्रिपुरासूर दैत्याचा नाश करण्यासाठी शंकर आला. शंकर म्हणजे कोण? गणपतीचे पिता, गणपतीचे वडील. यांनी काय केलं? तर श्री गणेशाचे नामस्मरण केलं आणि त्याचे नामस्मरण करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. वध करणे म्हणजे ठार मारणे. म्हणजेच गणपतीने त्रिपुरासुराला ठार केले. म्हणून या गणेशाला त्रिपुरारी वधे, वधे म्हणजे ठार करणे, त्रिपुरारी वधे महागणपती असे म्हणतात. आता आपण चार गणपती केलेले आहेत. आता आपल्याकडे जायचं आहे ते म्हणजे पाचव्या गणपतीला. त्यासाठी जावं लागेल ओझरला. अष्टविनायकापैकी ओझरचा श्री विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील मूर्ती लांब रुंद आहे. आणि सगळ्या अष्टविनायकामध्ये ही मूर्ती कशी आहे? श्रीमंत आहे, रिच आहे, म्हणून ती ओळखली जाते. आता ही कोणत्या नदीवर आहे बरं? तर कुकडी. कुकडी नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर जागृत स्थान आहे. ही सुद्धा काय आहे? गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून, माणिक म्हणजे काय तर रत्न, रत्नाचंच एक नाव आहे ते म्हणजे माणिक, आणि ते कशामध्ये आहे, मूर्तीच्या डोळ्यामध्ये आहे, आणि कपाळावर म्हणजे फोरहेड काय आहे, हिरा आहे, आणि ही प्रसन्न मूर्ती विघ्नांचे, विघ्न म्हणजे येणारे आपल्याला कोणत्याही कामात प्रॉब्लेम्स येतात, हे प्रॉब्लेम्स कोण दूर करतं, तर ही मूर्ती दूर करते म्हणजे हरण करते, म्हणून याला काय म्हणतात, विघ्नेश्वर, विघ्नेश्वर म्हणजे विघ्न दूर करणारा, असा हा आपला गणपती बाप्पा. आता आपल्याला जायचं आहे सातव्या गणपतीकडे, आणि ते म्हणजे त्यासाठी जावं लागेल आपल्याला लेण्याद्रीला. अष्टविनायकापैकी सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा, त्याला म्हणतात गिरिजात्मक. गिरिजात्मक का म्हटलं आहे मुलांनो, कारण हा आहे डोंगरावर, गिरी म्हणजे डोंगर, म्हणून आहे हा डोंगरावर वसलेला, म्हणून गिरिजात्मक. ही सुद्धा मूर्ती काय आहे, स्वयंभू आहे, तशीच ती काय आहे, दगडावर कोरलेली आहे. मंदिरात दगडी खांब आहेत, त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 400 पायऱ्या आहेत, म्हणजे 400 काय आहेत, स्टेप्स आहेत, म्हणजे इतके उंच आपल्याला ही लेण्याद्रीवरती गणपतीचं दर्शन करण्यासाठी जावं लागेल. आता आपण जाऊया सातव्या गणपतीकडे, त्यासाठी जायचं आहे आपल्याला आता महडला. अष्टविनायकापैकी महडचा वरद विनायक हा सातवा गणपती, हेही स्वयंभू स्थान असून त्याला मठ असंही म्हणतात. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे, आता इथेही एक स्टोरी आहे, कोणती आहे ती आपण पाहूया. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात तालाब, तळ्यात याने तालाब, पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. हे सगळं त्याला कशामध्ये दिसलेलं आहे, सपनेमे, याने स्वप्नात दिसलेलं आहे. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने काय केलं, मग त्याचा शोध घेतला आणि खरोखरच त्याला ती मूर्ती मिळवली, आणि तीच या मंदिरामध्ये काय केली, प्रतिष्ठापित केली, म्हणजे या मूर्तीची पूजा ह्या मंदिरामध्ये केली गेली आणि मूर्ती तिथे बसवली गेली. ही मूर्ती सिंहासनारूढ आहे, सिंहासनारूढ म्हणजे सिंहासनावर बसलेली आहे, आणि उजव्या सोंड्याची आहे. इसवी सन 1725 पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. हे मंदिर कसे आहे मुलांनो, तर अत्यंत साधे आणि कौलारू आहे. मंदिराला घुमट आहे आणि सोनेरी काय आहे, कळस आहे. आता आपण जाऊया शेवटच्या गणपतीकडे, त्यासाठी जावं लागेल आपल्याला पालीला. पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती. या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात. हे गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. हे सगळीकडेच म्हणजे आपल्या आठही जी मंदिर आहेत त्यातल्या सगळ्या मूर्ती काय आहेत, स्वयंभू आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून हे मंदिर आहे. गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. त्याचा फोरहेड कसा आहे, मोठा आहे, आणि डोळ्यामध्ये काय आहेत, डायमंड्स आहेत. मंदिर चिरेबंदी आहे आणि मंदिरात प्रचंड म्हणजे मोठी अशी काय आहे, घंटा आहे. अंबा नदीच्या परिसरात हे मंदिर वसलेले आहे, तिथून एक नदी वाहते आणि ती नदीचं नाव आहे अंबा. अष्टविनायक या तीर्थक्षेत्रात भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला यात्रा भरते. आता भाद्रपद हा एक मराठी महिना आहे आणि या महिन्यामध्ये इथे नाशी यात्रा भरते, म्हणजे जिथे आपण म्हणतो ना गाव मे बी, आपल्या गावामध्ये सुद्धा यात्रा भरते, तिथे खूप खिलवणे वगैरे असे असतात, तसं तिथे भाद्रपद महिन्यामध्ये भरते. शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्थी या काळात श्री गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. कुठे, तर पालीला, पुन्हा महडला, ओझरला, अजून रांजणगाव, सिद्धटेक, थेऊर, मोरगाव ह्या सगळ्या ठिकाणी एकाच वेळी भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत मोठा गणेश उत्सव साजरा केला जातो. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.